आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पट्टणकडोली येथे ख्रिश्चन महासंघ व ख्रिस्ती युवा शक्तीने राबवला आरोग्य तपासणी शिबिर. पट्टणकडोली येथे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ व ख्रिस्ती युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्मदिन संपूर्ण जगभरामध्ये सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. याचा औचित्य साधून सदर संघटनेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पूर ओसरल्यानं सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे, त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय. त्यातच पुरामुळे कामाला मंदी आहे, त्यामुळे घरचा उदरनिर्वाह करावा की औषधं घ्यावं या परिस्थितीमध्ये लोक आहेत. याचा विचार करून हा कॅम्प आयोजित केला असल्याचं जिल्हाध्यक्ष जतीनराज जगताप यांनी सांगितलं. पट्टणकडोली येथील अंगणवाडी क्रमांक 77 मध्ये या शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 210 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. कोल्हापूर येथील डॉक्टर अमित पोरवाल, डॉक्टर सुरेंद्र उरुणकर यांनी या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी केली. यावेळी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आनंद महळुंगेकर, जिल्हाध्यक्ष जतीनराज जगताप, एलिया माने, कोल्हापूर शहर संघटक अनिसेम मांगुळकर, विजय दाभाडे, अविनाश हेगडे, देवदान माने, सचिन बिरांजे, विपुल बिरांजे, अंगणवाडी सेविका आयेशा मुल्ला, मदतनीस रेखा कांबळे यासह अन्य कार्यकर्ते व रुग्ण उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी पट्टणकडोलीहून शरीफ मखूभाई.